आधुनिक चिराग जगताप आणि रोहन महाराज मोरे जुगलबंदी। हे पहा या ठिकाणी घाटाच्या राजासाठी 31,000 रुपयाचं ज्यांनी पारितोषिक ठेवलेलं आहे असे आपल्या गावचे युवा उद्योजक माननीय श्री संजय नारायण भालेराव यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। फायनल चालू होण्याच्या आधी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री जयसिंग शेठ एरंडे ह्या आपल्या गावच्या यात्रेसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतील। माननीय श्री जयसिंग शेठ एरंडे आपल्या गावचं ग्रामदैवत भरनाथ महाराजांचा यात्रा उत्सव कळम 2 दिवस चाललेली अतिशय सुंदर यात्रा कमिटीने आणि गावाने 300 गाडेमालकाला या ठिकाणी संधी दिली। काल सुद्धा यात्रा 1 टोकांनी सुरू झाली आणि याच टायमाला शेवटची फायनल सुरू झाली। आजही 1 टोकांनी सुरुवात झाली आणि याच टायमाला फायनलला सुरुवात झाली। या घाटाच्या दोन्ही बाजूला बसण्याची अतिशय सुंदर व्यवस्था ग्रामस्थाने कमिटीने केली। आळस सुद्धा अतिशय सुंदर बनवलं। एकाही बैलाला कुठेही इजा झालेली नाही आणि म्हणून उन्हाळ्यात झालेल्या यात्रेमध्ये सगळ्यात जास्त लोकांचा उत्साह सगळ्यात मोठी गर्दी या कळम गावाने जमवली। आम्ही गाडा मालक यात्रा शौकीन म्हणून तुमचं टाळ्या वाजून स्वागत करतो कारण एवढी गर्दी तुम्ही जमवलेली आहे। घाटाच्या दोन्ही बाजूला बघा मंडप फुल झालेला आहे। निर्णय सुद्धा अतिशय लोकांना भावणारा गाड्यावाल्यांना चांगला वाटणारा आणि प्रेक्षकांना सुद्धा चांगला वाटणारा निर्णय या ठिकाणी कमिटीनं दिलेला आहे। आता निर्णय देत असताना निशाण्याचं काम सुद्धा सुंदर झालं। घड्याळाचं काम सुद्धा नितीन तगडे म्हणल्यावर अपील नाही। जे झालं ते झालं आणि घड्याळाबद्दल कुठंच का चर्चा होत नाही कारण नितीन तगडे हे नाव अतिशय लोकांच्या हृदयात बसलेलं आहे। पारदर्शक नव्हे तर पूर्ण पारदर्शक घड्याळाचं काम करणारे नितीनराव तगडे यांनी केलेलं आहे। त्याच तोडीत निशाण्याचं काम झालेलं आहे। अलाम सरांनी सुद्धा चांगली रंगत या घाटाला आलेली आहे। साहेबराव तुमचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो परंतु तुमचं होतंय काय? काहीच नाही। जे बुजुर्ग लोक पाठीमागे बसतायत त्यांना वाटते मिनिट अर्धा मिनिट घाट बंद व्हावा आम्हाला चांगला ऐकू यावा त्याच्यासाठी तुम्ही ते पथ्य पाळलं। तुमचं सुद्धा अभिनंदन करतो कारण तुम्ही 2 दिवस अतिशय मेहनत घेतली आहे। चांगला पहाडी आवाज दिलेला आहे परंतु त्याची तुम्ही किंमत घेतलेली आहे आणि म्हणून तुमचं सुद्धा माझं भाषण झाल्यावर तुम्ही जरूर बोला कारण तुमच्याशिवाय शोभा नाही म्हणून तुमचं सुद्धा मी अभिनंदन करतो। आणि जाता जाता बाकी सगळ्या उपस्थित गाडेकरांना यात्रेकरूंना आणि सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो आजची 2 दिवसाची आनंदाची यात्रा आहे। आपल्याला 13 तारखेला सुद्धा एक आनंदाची यात्रा आहे। 13 तारखेला सकाळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं अमूल्य बहुमल्य मत देशाचा भविष्य घडवणारा हा एक मताचा अधिकार आहे तुम्हाला 13 तारखेला बजवायचं आहे। तुमच्या आवडीच्या तुमच्या मनातला तुमच्या कामाच्या विकासाचं विजन असलेला गाडे मालकांच्या उपयोगी पडणारा गाड्यावाल्यांसाठी धावून येणारा रात्री अपरात्री सर्वसामान्यांचा फोन घेणारा असा एक आंबेगाव तालुक्याचा सुपुत्र दिल्लीमध्ये आपलं सुवर्ण अक्षरानं नाव आंबेगावकरांचं कोरण्यासाठी दिल्लीला पाठवायचं आहे। म्हणून 13 तारखेला सगळ्यांनी आपल्या माणसाला मतदान करा एवढं ज्या प्रसंगी सांगतो माझे विचार थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद जयसिंग शेठ। या ठिकाणी महेशन भालेराव आलो आलो संता भक्त अध्यक्ष यांच्याकडनं अनावसर मंडळीसाठी 500 रुपयाचं बच्चाचं स्वागत। एक मिनिट धन्यवाद धन्यवाद जयसिंग शेठ। या ठिकाणी गेले 2 दिवस आपल्या गावचे जे जे युवक कार्यकर्ते हा संपूर्ण घाट आणि ही यात्रा पूर्ण हॅलो अध्यक्ष थांबा प्रमोद शेठ आभार मानतील आणि मग 1 मिनिटात आणि लगेच फायनल चालू। प्रमोद शेठ सालाबाद प्रमाणे भैरवनाथाचा यात्रा उत्सव गेल्या 2 दिवसापासून गाड्याची शर्यत जोरदार या ठिकाणी चालू आहे। या आंबेगाव तालुक्याची यात्रेची सांगता होत असताना आंबेगाव तालुक्याचं ग्रामदैवत कळमगावचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा हा यात्रा उत्सव आनंदाने उत्साहाने आपल्या सर्वांच्या गाडा शौकीन गाडा मालक यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार साजरा होत आहे। आताच आमच्या घाटाचं आमच्या सगळ्या यात्रा कमिटीचं त्या ठिकाणी जयसिंग शेठ यांनी कौतुक केलेलं आहे। तर तसं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये जे नामांकित घाट आहेत त्यासारखंच अतिशय देखणं आणि सुंदर घाट या ठिकाणी ज्यांनी बनवलं आहे त्या ठिकाणी पप्पू शेठ असतील त्यांचे सर्व मित्र परिवार असतील त्यांचं देखील मी ग्रामस्थांच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या गाडा मालकांच्या वतीने देखील या ठिकाणी आभार मानतो।
आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आलात, यात्रेची शोभा वाढवली. आलानुसार आडारावं असतील, भांगर असतील, त्याच्यानंतर गडाळ बहादर असेल, निशान बहादर असेल, आपण सर्वजण मंडळी आपण आलात. मी कळंब ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पुढच्याही वर्षी याच्यापेक्षा धनक्यात आणि जोरात आम्ही निश्चित ही यात्रा भरू. ग्रामस्थांचं नेहमी सहकार्य राहील. मी पुन्हा एकदा ग्रामस्थांचं, यात्रा कमिटीचं आणि या ठिकाणी घाटामालकासाठी ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांना आभार देखील मारतो. आणि भैरवनाथांनी प्रार्थना करतो या बळीराजाला आणि घाटामालकांना चांगलं चांगलं दिवस येऊ दे आणि ग्रामस्थांना सुद्धा सुखी समृद्धी मिळू दे. या ठिकाणी भैरवनाथांची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रमोद सेट. आता या ठिकाणी फायनलला सुरुवात करण्यापूर्वी कांड आहे त्याच ठिकाणी 70 फुटावर कांड फक्त पुढे न्यायचं नाही. सकाळी जे 4 बैल होते ते 4 बैल या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. बैल बदली करू नका. निजाम इनाम वाटत तोपर्यंत बैल जर लक्षात आला तर तो गाडा इनामातून बाद केला जाईल. आणि मोटरसायकल हे 2 आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर. त्या मोटरसायकलला फक्त दोघांमध्ये मोटरसायकल दिल्या जातील, बाकी सगळं बक्षीस सेपरेट दिलं जाईल याची गाडी मालकांनी नोंद घ्या. अजून काही नियम आणि सगळ्या 2 दिवसामधून जी बारी आतून आली म्हणजे 2 दिवसातून आधी आतून आलेला घाटाचा राजा तुषार शेठ, यशवंत डावखर, साहिल शेठ, कांचन मोरे आणि मारुती शेठ, गणपत चक्कर पाटील, घाटाचा राजाचे 2 दिवसाच्या आतून आलेल्या घाटाच्या राजाचे ट्रॉफी या ठिकाणी द्या. तुषार शेठ डावखर, कांचन शेठ मोरे आणि हरिदास शेठ चक्कर. चला पुढे या, चला पटकन या. अरे ती ट्रॉफी देण्यासाठी विश्वासराव काय नाव आहे? अजय शेठ विश्वासराव. विश्वासराव बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या घाटाच्या राजाचे चषक आपल्या हस्ते या ठिकाणी वितरण करायचं आहे. सगळ्यांनी बाजूला व्हायच्या, लाईववाल्याला फोटो घेऊ द्या. बाबा इकडे सारखा झाला, बाबा टोपीवाले बाबा सारखा इकडे. श्री संजय शेठ वालेराव, राजू शेठ, साहिल कांचन शेठ मोरे कुठे आहेत? आपण या ट्रॉफीचं अनावरण करायचं, वितरण करायचंय. घाटाचा राजा ट्रॉफीचं वितरण या ठिकाणी होतंय. घाटाचा राजा मानकरी ठरलाय तुषार शेठ डावखर आणि हरिदास शेठ चक्कर आणि कांचन मोरे. चला येण्याप्रमाणे या ठिकाणी 11 सेकंद 28 मिली पॉइंट मध्ये यांचा 2 दिवसातून सगळ्यात आतून आलेली बारी. धन्यवाद गजरात. मित्रांनो यांचं स्वागत करा. जयसिंग साहेब तयार आहे का? 1 नंबर कोणाचा आहे? अरे विषय आणि मित्र 1 नंबरचा फायदा साधी धर्मवीर नागरी संभाजी 5 चौदाचा धर्म गणराज मंगल खरला फलकता खेळ दुखतो. हॅलो, या यात्रोत्सवासाठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजय शेठ झाले. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आपला या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. कोणी स्वागत बंद, सगळ्यांनी स्वागत, सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. आता कोणी स्वागत करू नका. फायनलचे बैल आफ्यात आहेत आणि 18 गाडी पळायचे फक्त. आता शांततेमध्ये फक्त गाडे बघा. या यात्रोत्सवासाठी सन्माननीय देवदत्तजी निकम साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलंही सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी यायचंय. निकम साहेब या बाजूने या, या बाजूने या, बाजूने इकडे इकडे जिना इकडे. आवाज जरा व्यवस्थित करा. बेमान शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन देवदत्तजी निकम साहेब पाठीमागच्या स्टेजवर आपला सन्मान होते त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. पाठीमागच्या स्टेजवर
चेअरमन साहेब पाठीमागच्या स्टेजवर आपला सन्मान होतोय. स्पीकरवाले चांगला आवाज दिलाय, फक्त इको कमी करा बर का. लोकांना नाव कळाली पाहिजे. कैलासवाजी ज्ञानेश्वर अवधी तळेकर आणि कैलासवाजी मारुती सेनराव येरंडे दुगलबंदीचा खेळ दुपतोय. 70 फुटाच्या कांड्यावर आपलं कोणतरी जबाबदार माणूस बसा. 70 फुटाची खून आहे ना, तिथं बघा 2-3 जबाबदार कार्यकर्ते बसा. गणेश तळेकर बाबू महेंद्र 70 फुटाच्या आटीवर आहे, तू बसलेस ना, पुढे गेलो हात करायचा. सरपंच थोडं थांबा. सोडू नका. व्यवस्थित दुपा ना जरा. मोकळे मंडळी पाठीमागे जरा गाडी मालकाला मोकळ्या मनाने गाड्या झोपू द्या. जरा थोडा वेळ गाडा दुपस्तावर खाली आले असते तर काय झाले असते, जागा नाही मिळायची का तिथं परत. श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष
आणि याचगावचे प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट ज्ञानेश्वर माऊली भालेराव अनाऊन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन. बस थांबणार सेकंद 40 मिनी पॉइंट येत्यानंतर संतोष खतरदास बारवे गाडा पुढे घ्यायचा. दोन नाव पुकारीन तोच गाडा पुढे येणार आहे, दुसरा कुठलाही गाडा पुकारला जाणार नाही. सौरभ शांताराम माधव, सौरभ शेठ शांताराम भालेराव वायरमन आणि संपत शेठ कैलास कानडे 11,000 रुपयाची रोख देणगी या ठिकाणी दिली. आपलं हार्दिक अभिनंदन. हिंद केसरी बैलगाडा संघटना आणि संतोष कतरदास बारवे तुगलबंदी. आता तुम्ही सकाळी सगळ्या बाऱ्या पुकारलेल्या आहेत, आता शांततेमध्ये जी नावं आहेत ती पुकारू द्या. याच्यानंतर गोविंद शेठ ज्ञानेश्वर खिलारी सरपंच भराडी चला पुढे बैल पुढे घ्या. गाडा मालक ज्या पद्धतीने या ठिकाणी नाव वाचलं जाईल त्याच पद्धतीने गाडा पुढे येईल, कुणाचा गाडा आधी मध्ये घेतला जाणार नाही. प्रत्येक गाडी मालकाने काय करा, आपला गाडा झाला म्हणजे गाडी होणार नाही. अजून 17 गाड्या मागे फायनलचे पळायचे. जो नाव पुकारेन तोच गाडा पुढे घ्या. गोविंद शेठ ज्ञानेश्वर खिलारी गाडा पुढे घ्या. आणि त्यानंतर नारायण शेठ रामजी शेगर मस्त दिवस आहे आपल्याकडे. जसं पुकारू तसा गाडा पुढे घ्या, सोडू नका. काही करा जरा मोकळे मंडळ पाठीमागे सरा. हे अरुण अरे राजू
बारा सेकंद झिरो दोन मिली पॉइंट, बारा सेकंद झिरो दोन मिली पॉइंट। बंडू सर नामदेव पडवळ आणि तानाजी शिंदे प्रतिष्ठान आहे का? अरे रेखा या निमित्ताचा बालुंगे पदवळाने इंदोरी गावते पदवळाने सिद्धा जुगालबंदीचा खेळ दुमतो हरीचा मनाका कैलास वसे पंडू सर पदवा अरे पदवांचा नजमा संत प्रतिष्ठान इंदोरी जुगालबंदीचा गाडा मला काय असे नाव पुकारी समोर बैला हलवती नाही तुम्ही पायी वर घ्या सगळ्यांनी एका बाजूने या बाजूने हलवून सर त्या बाजूने पायी वर घ्या बैल घासून जातोय फायनल त्या मानकऱ्यांना सुद्धा विनंती आहे दिवस मावळायला गेलेला आहे 18 गाडे फायनलला बैल तो पहिला वेळ लागतो तुम्ही गाठामध्ये बैल फिरवायला घेऊ नका साई कृपा ट्रान्सपोर्टचे मालक संतोष सर सातपुते उद्योगपती अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत चौकात होईल अशी सूचना कमिटीने या ठिकाणी दिलेली आहे बर सीसीटीव्ही मध्ये घ्यायची असं तुमचं म्हणणं आहे का सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घ्यायचे बर बर आणि गाड जर नाही उरकलं ओ आढडा धीरज भोकरकर खाली यायचे गाड शिल्लक नाही राहिलं पाहिजे जबाबदारी तुमची आहे आम्ही तर चाललोय आता तुम्ही झोपायला चांगली व्यवस्था केली तर ठीक आहे
काय रे, अरे काय बोलतो तो आणि काय फुटर एवढं बोलू शकतो फोन लोकांची बोलली काय चला याच्यानंतर पांडुरंग शेठ दत्तात्रय थोरात बघते नितीन शेठ बैला पुढे घ्या आपली आणि त्यानंतर तुषार शेठ यशवंतराव नावकर नऊ नंबरला नाव आहे गाई करा जरा उरक तीन गाडं मागच्या गाड्याचं कांड पुढे होऊ द्या बाबा शेठ बैल पुढे घ्या ना नितीन शेठ येऊ द्या ना बैल पुढे लक्ष्मणराव गाडा मागे दाबा थोडा नाही दोंडेभाऊ दोंडेभाऊ झोपणे काय नाही घेतो हा गाडा झाल्यावरती सन्माननीय देवदत्तजी निकम यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि नंतर गाडा सुटला जाईल दोन मिनिटं गाडा मालक या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय देवदत्तजी निकम साहेब या ठिकाणी आलेत आपले यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी सहर्षाचं स्वागत या ठिकाणी प्रमोद शेठ कानडे संजू शेठ भालेराव आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे आणि मी देवदत्तजी निकम साहेब यांना विनंती करतो आपण यात्रा कमिटीला शुभेच्छा द्यायच्यात सालाबाद वर्षीप्रमाणे भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने उपस्थित सर्व बैलगाडा मालक गाडाप्रेमी तरुण सहकारी मित्र बंधू आणि भगिनींनो गेल्या दोन वर्षापूर्वी आपण कळंब ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारची धावपट्टी निर्माण केली आणि या परिसरामध्ये अतिशय वेगाने पळणाऱ्या बारा या घाटामध्ये आपण सर्वांना पाहायला मिळत आहेत फायनलचा थरार चालू आहे प्रत्येकाला वाटते माझी बारी झाली पाहिजे त्यामुळे मी अधिकचा वेळ न घेता चांगल्या शेतकऱ्यांच्या बाऱ्या उद्योगपतीच्या तुलनेत पळण्याकरता शेतकऱ्याच्या खिशात देखील दोन पैसे अधिक आले तर तो देखील अधिक चांगल्या किमतीची बैलं घेऊ शकतो यासाठी शेतकऱ्याकरता सातत्याने आवाज उठवण्याचं काम आम्ही सातत्याने करत राहू अधिक न बोलता या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या वतीनं यात्रेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की 13 तारखेला मतदान आहे मी म्हणणार नाही परंतु एवढं सांगतो की लोकशाहीमध्ये आपल्या सत सत विवेकबुद्धीला पटेल
त्या उमेदवाराला आपलं मतदान करावं एवढी विनंती करतो रामकृष्ण हरी। अरे चला याच्यानंतर सीताराम माधुर अंडे सज्ज आहे का? हा बैल पुढे घ्या इकडं, चला येऊ दे बैल पुढे। बैल काढू नका बाबाजी, घाई करा जरा, दिवस मावळलाय। अरे स्वयंसेवक, त्याला अलगद उचलून घ्या, उचलून घ्या, अलगद उचलून घ्या। ए अरे तो कोण पाहुणा आहे, थांबा जरा झोपू नका। ए पाहुणा नाही नाही साहेबराव, आपले स्वयंसेवक पाठव, ऐका ऐका ऐका, नाही त्याला आपलं स्वयंसेवक पाठव, उचलून घ्या त्याला, उचलून घ्या, जाऊ त्याला, काय बोलू नका, उचलून काय त्याची अडचण आहे बघ, तो सत्याग्रहाला बसलाय का काय, जाऊ जाऊ पळत जाऊ स्वयंसेवक, त्याला काय करू नका, अलगद उचलून बाजूला घ्या, उचला उचला उचला। चावरेचे पट्टेवाले रमेश थोरात यांच्याकडनं अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे। रमेश थोरात आपला हार्दिक अभिनंदन। प्रवीण चला घ्या गाडा मालक, गाडा मालक पहिला पुढे घ्या, चला बारा सेकंद
त्यानंतर पहिलवान वेदांत अनिल थोरात गुरुजी विजय कोंडाचे थोरात गाडा कुठे आहे हा आणि त्यानंतर तुषार शेट यशवंत डावकर साहिल शेठ कांचन मुरे हरिदास शेठ चक्कर पाटील त्यांनी सणाचे फार पुढे येऊ नये सर्व गाड्या मालकांना विनंती आहे तुम्ही गाई करा बरं का सेकंद 04 मिली पॉइंट 12 सेकंद 04 मिली पॉइंट अरे लिखा निमित्त चौधरी गावते फरद गुरुजी आणि फरद गलबंदी तर खेळतो येत्यानंतर घाटाचा राजा सजय का घाटाचा राजा मुंगळा आणि नंद्या बैल पुढे घ्या तुम्ही बैल आहेत येऊ द्या इकडे खाली येऊ द्या तुम्ही बैल खाली घ्या गाडा माग दबा हाय 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 Come on!
12 सेकंद 16 मिली पॉइंट, 12 सेकंद 16 मिली पॉइंट, अरे रेखा या निमित्तानं एक नंबरचा फायदा साधी याच गटात गटाचा राजा तो मालक तुम्ही ट्रॅक्टरचा फलकाचा जुन्नर तालुक्यातील शिरवली गावचा सरपंच बाबा तालुक्यातील सोबत नागाचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरपंच बावडी गावचा फायदा संप्रदाता खेळ जपतो आणि केदाचा संदीप मनसुख अरे कशी सुळली बैल तुम्ही आता बैल जागेवर धरा बैल जागेवर धरा जागेवर धरा एवढी आता काय बोलावं तुम्हाला चला आता पुढला गाडा घ्या पुढे चला चला घ्या पुढला गाडा मनसुख मंडळी गाडा पुढे घ्या चला शेवटी चान्स तुम्हाला आता
घाटाचा राजा आता शेवटी सगळ्यात शेवटी सुटेल. ठीक आहे. गाडा मालक पुढल्या गाड्याचं कांड पुढे घ्या ना. याच्यानंतर कोणता गाडा आहे? अंधार पडलं फायनल होणार नाही. घ्या पुढे, घ्या पहिले पुढे तुमची चारी पण. पकडते तुळशीराम गाडी आहे का? आहे. बैल पुढे ना घेऊ. तुषार अंधार पडायला लागला. आता अजून 10 गाडे. सरपंच नितीन शेठ थोडी गाय करा सांगा. मापात यात्रा होणार आहे. 2 दिवस अतिशय सुंदर यात्रा झाली. फक्त थोडी गाय करा सांगा. 5-7 गाडे आहेत. गाय करा सांगा सरपंच. हा बाबा घ्या पुढं. याच्यानंतर वाजे का राजू शेठ भालेराव यांच्याकडनं नेते आमदारा जाग्या हो. उत्सवा
सेकंद 58 मिली पॉइंट, 12 सेकंद 58 मिली पॉइंट। अरे रेखा या निमित्ताचा वाजवादी आदी सेल पिंपळ गावते खुशी प्रॉपर्टी बैलगडा सेकंद आता वाजा तुगल बांधीचा खेळ दुखतो। अरे जा मुलगा शेवटा जगा सर्वजा, अरे खुशी प्रॉपर्टी कुठे प्रॉपर्टी आणि वाजे जुगल बंदी अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत। राजू शेठ भालेराव यांच्याकडनं, नितीन शेठ ठेकळे चेअरमन घड्याळ मास्टर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत। अजून एक नाव होत शिंदे कोणतरी होत, चला गातारी चला लवकर, ओ गातारी जाणारी मंडळी चला लवकर पाहुण काही नाही चला जरा हा घ्या घ्या दुसरा बैल घ्या चला गेले ते मोका दम सोडू नका बटाटा जामदारा तू माकूड बटाटा आणि टायगर खेळ त्याच्यामध्ये धुमाकूळ संजय शेठ थोरात धुमाकूळ अरे बटाटा आवडला नाही तुम्हाला साहेबराव गावकरी असलं म्हणून काय झालं सांग शेवटची संधी म्हणून घबरायलाय गपची पता धुमाकूळ तुम्हाला शेवटची संधी जुगलबंदीचा रंग करतो
यात्रोत्सवासाठी नामदेव शेठ थोरात मंचर 30,000 रुपये रोख देणगी या ठिकाणी मिळाली. नामदेव शेठ आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. हॅलो मित्रांनो, अक्षय शेठ सोलात अद्विक शेख चिराग जगताप आणि संत तुकाराम महाराजांचे केरळ वंशज रोहन महाराज मोरे जुगलबंदीचा खेळ झोपतोय. राजू शेठ आवटे भाजीपाल्याचे व्यापारी, त्याचप्रमाणे चिराग शेख जगताप अनावसर मंडळीसाठी 2,000 रुपयाचं बक्षीस स्वागत. थांब साहेबराव थांब. सोबरच्या मित्र मंडळ बरोबर आहे का? अरे निशानवाले आवाज येतो का? निशानवाले शबास पानसरे आणि नितीनराव थिगळे तमाम गाड्या मालकांच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं अतिशय सुंदर काम केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. नाही आलो सर, तुमचं नाही, तुम्ही फक्त गाडा पुकारा. आमचं नाही, तुमचंच म्हणतो, तुमचं तुमचं गाडा कुठे टेमकर का? अरे एक नंबर उसारी गाव का खेल आणि हिंद केसरे निशान बहादर पोपटराव पानसरे यांच्यासाठी राजू शेठ भालेराव यांच्याकडनं रोख 500 रुपयाचं बक्षीस आलं आणि ते साहेबांक जमा आहे. भालेराव साहेबांक बैल पुढे घेऊ नका ना. ठेमकर मंडळी
यांचा दावा करायचा. आहे आहे पुढं गेल्यावर मी सांगेन. बारा सेकंद 84 मिली पॉइंट, 12 सेकंद 84 मिली पॉइंट. धावघर मोगळाचा खेळ आहे पण व्यवस्थित दुपा. दत्ता शेठ भालेराव यांच्याकडनं पोपटराव पानसरे, दत्ता शेठ भालेराव सर, पोपटराव पानसरे, निशान बादर याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि ते भालेराव साहेबांकडे 1000 रुपये जमा आहेत. हॅलो, हे पहा यात्रा कमिटीची सूचना आहे. या कळंब परिसरामध्ये हा जो भव्य दिव्य घाट दिसतोय या घाटासाठी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी 10 लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला कळंब गावासाठी मंजूर करून दिला, त्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार. रामचंद्रसेन गाडे पटेल अनावसर मंडळीसाठी 200 रुपयाचं बक्षीस स्वागत. कांद्याचे आमदार आणि व्यवस्थित धरा.
याच्यानंतर सातपुते मंडळी सज्ज राहायचे. नितीन शेठ ठेंगळे चेअरमन यांच्यासाठी दत्ता शेठ भालेराव सर अजमेरा यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि शशिकांत शेठ चिमनराव भालेराव सिद्धविनायक गुंडकरीचे मालक यांच्याकडनं सुद्धा नितीन शेठ भाले नितीन शेठ ठेंगळे चेअरमन यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. अजून 2 बारे जागा सोडू नका. बस 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 मारू नका. घ्या काय करा. गाडे मालक गाडे पाटील
बारा सेकंद त्रेसष्ट मिली पॉइंट, बारा सेकंद त्रेसष्ट मिली पॉइंट। ओ स्पीकर वाले लाइट नका लावू शिंदे, लाइट बंद करा, खरं बंद, एकच गाणं राहिलं, खरं बंद। अरे साहेबरोपात रणपोरचे मालक संतोष शंकरराव सातपुते अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत। सीताराम शेठ रावजी वरपे यांच्याकडनं सुद्धा अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत। चला गाठाने जाणारी मंडळी, चला लवकर धावपट्टी मोकळी करा। याच्यानंतर अजून एक गाणं आहे या ठिकाणी, याच गावचे नामवंत गाणं उत्तम शेठ भालेराव अनाउन्सर मंडळीसाठी रोख 200 रुपयाचं बक्षीस मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन। माऊली शेठ भालेराव यांचं 1000 रुपयाचं बक्षीस आपलं मनापासून स्वागत। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती माननीय श्री वसंतराव भालेराव साहेब गाडा मागे दाबा, थोडा गाडा दाबपट्टी उठावा। उत्तम शेठ भालेराव यांच्याकडनं नितीन शेठ ठेगडे चेअरमन यांच्यासाठी 200 रुपये। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री वसंतराव भालेराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 2 दिवस झाले ही यात्रा संपन्न होत असताना या यात्रेसाठी मेहनत घेतलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचे, सर्व बैलगाडा संघटनाच्या कार्यकर्त्यांचे मी सभापती साहेबांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। महत्वाचा कार्यक्रम ग्रामपंचायती समोर कळंब गावामध्ये होईल चौकात, याची नोंद घ्या। वाजंत्री मंडळी निशान वाजत गाजत घेऊन येते वाजंत्री। हॅलो, हे ट्रॉ